या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे अंबे क्लिनिकल लॅबोरेटरी. वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब. यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड. वरुड तहसील कार्यालयासमोर क्रियाशील मच्छीमार सहकारी संस्था सभासदांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात बेमुदत आमरण उपोषणाला आक्रोश जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष सुशील बेले यांनी पाठिंबा देत सुशील बेले यांनी कोणावर आरोप केले पहा. आज वरुड तहसील कार्यालयावर समस्त भोई समाज बांधव मच्छीमार समाज बांधवांच्या वतीने बेमुदत आमरण उपोषणाचा पवित्रा घेतला आहे. हे बेमुदत आमरण उपोषण वेगळा वळण घेत आहे. या उपोषणाला विविध मान्यवर मंडळी विविध राजकीय लोक भेट देत आहेत. आपल्यासोबत सामाजिक कार्यात सतत अग्रसर असणारे सुशील बेले यांनी सुद्धा या उपोषण मंडळाला भेट दिली. नेमकं सुशील भाऊ काय विषय यांचा? आज जे बेमुदत आमरण उपोषण एका समाजाला करावं लागत आहे. विशेष त्यांची जी मागणी आहे की त्यांची जे संस्था होती त्यांचा जो पारंपरिक व्यवसाय आहे त्या व्यवसायाला कोणीतरी आज हिसकवण्यासारखे कृत्य दिसून राहिले. त्यांचे जे नावं त्या समितीमध्ये असते ते नावं वगळवण्याचं काम करून राहिले. असे अनेक प्रकार इथं कोणीतरी दबावाच्या खाली करण्याचं काम करून राहिले. म्हणून आमचा अशा गोष्टीले निषेध आहे. ज्या लोकांचा व्यवसाय त्यांचं पोट त्या कामावर चालते तर त्या गोष्टीले जर कोणी हिसकवण्याचं काम करत असन तर हे कुठंतरी एका विशिष्ट समाजावर आणि त्या पारंपरिक व्यवसाय चालणाऱ्या व्यक्तीवर अन्याय झालेला दिसून येत आहे. जर असं कृत्य जर होत असेल तर इथला गरीब हा सतत गरीब होत जाईल आणि जो व्यवसाय सर्वांना पारंपरिक मिळाला पाहिजे तो त्यांच्यापासून हिसकल्या जाईल. म्हणून मी अशा ज्या गोष्टी होत असन त्या गोष्टीचा निषेध करतो. यांची मागणी ह्या संपूर्ण समाजाची मागणी जे रास्ते आहे त्या रास्त मागणीला मी संघटनेच्या वतीनं पाठिंबा देतो. आणि जर ही मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही सुद्धा रस्त्यावर आणि यांच्यासोबत सोबत बसवण्याचा कार्यक्रम आम्ही संघटनेच्या वतीनं आणि पूर्ण ताकदीनं त्यांच्या पाठीशी राहू असं मी आवाहन करतो. जर ही मागणी कोणी हिसकवण्याचं काम करत असन तर त्यासाठी यंत्रणा जबाबदार आहे हे आज दिसून येत आहे. ह्या मागणीसाठी जे काही जबाबदार नागरिक आहे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. जर कारवाई होत नसन फक्त आणि फक्त त्यांचं हक्क हिसकवण्याचं काम करत असन तर मी व संपूर्ण आमचा संघटनेच्या वतीनं मी निषेध करतो. या आंदोलनाला या उपोषणाला मी उद्यापासून स्वतः बसण्याचं स्वरूपसुद्धा देतो. जोपर्यंत मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही पाठीशी राहीन हे एवढं मी ते आवाहन करतो. जोपर्यंत मागणी पूर्ण होणार नाही तेव्हापर्यंत संघटनाही सोबत आहे असं मी इथे जाहीर करतो. विशिष्ट व्यक्ती प्रत्येक जातीचा व्यक्ती बनण्याचं काम करत आहे. सभापती असताना ज्यावेळेस एस टीचं रोस्टर आलं तर त्यावर ठराव आणताना दिसते. ज्यावेळेस इथले मच्छीमार संघटना किंवा त्यांचा जे पारंपरिक व्यवसाय आहे त्यावेळेस ते मच्छीमार बनण्याचं काम करत आहे. ज्यावेळेस एखादी कृषी विभागाचं काम असलं तर ते कृषी विभागाचे सदस्य बनताना दिसते. किंवा ज्या ज्या समाजाचं जिथून माल मिळते त्यासाठी हे पुढं येण्याचं काम करताना दिसत आहे. हे फक्त आणि फक्त जे पारंपरिक व्यवसाय करणारे लोक आहे त्या पारंपरिक व्यवसायासाठी जे लोक तयार असते ज्यांचं काम आहे त्या लोकांनाच त्यांचं काम करू द्या. जर असंच होत राहील तर इथं जे काही पारंपरिक व्यवसाय करणारे लोक आहे यांचं ते हक्क हिसकल्या जाईल. आणि हक्क हिसकणारे जे लोक आहे ते त्यांच्याकडे सर्व काही असताना सुद्धा आज हे हक्क हिसकवताना दिसून राहिले. म्हणून मी एक विनंती करतो एक आव्हानसुद्धा करतो की त्यांचं जे काही पारंपरिक व्यवसाय असन त्यांना ते मिळू द्या. अक्रियाशील व्यक्ती त्यामध्ये हस्तक्षेप करू नये एवढंच मी या माध्यमातून सांगतो. आज वरुड तहसील कार्यालयावर समस्त भोई समाज बांधव मच्छीमार समाज बांधवांनी बेमुदत आमरण उपोषणाचा पवित्रा घेतला आहे. या उपोषणाला विविध मान्यवरांनी भेटीसुद्धा दिल्या आहेत. आज आपल्याला सुशील बेले होते यांनी सुद्धा या उपोषणाला पाठिंबा दिला आहे. नेमकं प्रशासन या उपोषणाची दखल घेतली काय सुद्धा पाहण्याची गरज आहे. पाहत राहा कॅमेरामॅन निकू बावनेसह प्रवीण सारखं चिडामणी स्पोर्टल.